वांगणीतर्फे वाझे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपचे सतीश मालुसरे यांची बुधवारी 7-4 अशा मतांनी निर्विवाद निवड झाली आहे. ग्रामपंचायतीच्या कार्यालयात झालेल्या या निवडणुकीबाबत ग्रामस्थांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. या ग्रामपंचायतीच्या सरपंच कुंदा मोरे असून शैलजा भुईर, रसिका शेळके, लक्ष्मी पाटील, श्वेता पवार, प्रमोद म्हात्रे, गुरुनाथ भुईर हे ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत थेट सरपंच निवडीनंतर उपसरपंच पदाबाबत ग्रामस्थ आणि सदस्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. वांगणीतर्फे वाझे ग्रामपंचायतीच्या कार्यालयात बुधवारी झालेल्या निवडणुकीच्या वेळी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, महेंद्र भोई, किशोर सुरते, माजी सरपंच नामदेव मालुसरे, माजी ग्रामपंचायत सदस्य चाहूशेठ म्हात्रे, गावाध्यक्ष मोतीराम पाटील, गुरुनाथ भोईर, अशोक घनसोलकर, सुरेश घनसोलकर आदी उपस्थित होते. सतीश मालुसरे यांची उपसरपंच पदी निवड झाल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव यांनी आपली प्रतिक्रिया दिली. काहीच दिवसापूर्वी आमचे मोरे साहेबांनी प्रवेश करून सरपंचाचा झेंडा, आपला भारतीय जनता पार्टीचा झेंडा इथं फडकवलेला आहे. त्याच्याचबरोबर आपले प्रमोद म्हात्रे साहेब हे उपस्थित उपसरपंच होते. उपसरपंच झाल्यानंतर त्यांनीही मोठेपण घेऊन त्यांनी त्यांचा उपसरपंचाचा राजीनामा देऊन आत्ता या निवडणुकीमध्ये खरं सामोरे येऊन प्रमोद म्हात्रे यांनी खूप मोठी बलिदान दिलं आणि त्यांनी आपल्या कार्यकर्त्याला सतीश माळुसरे याला उपसरपंच केलं. त्याबद्दल मी जेवढं बोलून तेवढं प्रमोद म्हात्रेंच्या बाबतीमध्ये बोलून तेवढं खूप कमी आहे, कारण की आज त्यांचा वाढदिवस हा साध्य झालेला आहे हे मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो. आज याच पद्धतीने जेव्हा सरपंच साहेब मोरे साहेब, पांडुरंग मोरे साहेब ज्यांनी प्रवेश केला, त्यांच्या मागोमाग जो अजून एक शेतकरी कामगार पक्षाला जो आपण धडा दिलेला आहे आणि इथली जी काळपळट केली आहे त्याच्यात हातभार आज गुरु भोईर यांचाही आहे. त्यांनीही सत्तेला लाच मारून आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे.